शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फार्मसी वेअर हाऊस येथील 78, कोरोना वॉर्ड येथील 31 या रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व सदाग्यान फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ओटू बेडसह आरोग्य यंत्रणेतर्फे सिव्हिलच्या 3 मजल्यावरील 51 अशा 157 बेडचे सोमवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण, नगरसेवक विष्णू भंगाळे, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट, सचिव जितेंद्र बर्डे, चेअरमन महेंद्र रायसोनी आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यात शासन प्रशासनासोबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सामाजिक संस्थांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे जिल्ह्याचा रुग्णवाढीचा व मृत्यूदर घटला असल्याचे आपल्या भाषणात कौतुक केले. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यामुळे रोटरी क्लब जळगावने आपल्याकरता या ठिकाणी आयसीयू करता बेड उपलब्ध या ठिकाणी करून दिलेले आहे, ओटूची व्यवस्था करून दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हा प्रादुर्भाव जर वाढला तर आम्ही सज्ज आहोत अशा पद्धतीची तयारी जळगाव प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे. त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज माझ्या हस्ते झालेलं आहे आणि मला तरी वाटतं की या आठवड्यामध्ये जळगावचा जो उंच आलेख होता तो कमी होत असल्यामुळे पुढच्या काळामध्ये याची गरज पडणार नाही. पण तरीसुद्धा जर लाट आली दुसरी असं म्हणतात तर आम्ही तयार आहोत. त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या दुर्गोत्सव व सणावारातही फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आवाहन केले. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.